मित्रांनो, ज्यांचं PF कटत आहे, ज्यांचं PF मध्ये अकाउंट आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे मित्रांनो. 6.5 कोटी खातेदारांना याचा फायदा हा होणार आहे मित्रांनो. ते मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, PF वर मिळणार 8.25% व्याज असं दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही ते पाहू शकताय. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर EPFO 2023-24 वर्षासाठी 8.25% व्याज दर देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाला तशी शिफारस करण्यात आली असून अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर 6.5 कोटी PF खात्यात व्याजदर जमा होईल. गेल्या 2 वर्षात PF व्याजदर 0.15% वाढ करण्यात आली आहे. कामगारांना भविष्य निर्वाह निधी संस्थेने बदललेल्या व्याजदराची घोषणा यापूर्वी 2022-23 मध्ये PF वरील व्याजदर इथे पाहू शकताय 8.15% होता, तर 2021-22 मध्ये व्याजदराचा टक्का 8.10 हा व्याजदर त्यापूर्वीच्या 40 वर्षातील 9 अंकित व्याजदर हा होता मित्रांनो. आता इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, त्यात 8.5% घट करण्यात आली होती. यापूर्वी 1977-78 मध्ये PF वरील व्याजदर सर्वात कमी 8% होता. भविष्य निर्वाह संस्थेच्या सर्वोच्च संस्था म्हणून सेंट्रल कोर्ट ऑफ ट्रस्टी CBT काम पाहते. CBT ने 2023-24 साठी व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी माध्यमांना दिली. हा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे जाणार आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतर 2023-24 वर्षासाठीच्या व्याजदराची रक्कम 6.5 कोटी PF खातेदारांना दिली जाणार आहे मित्रांनो. 8.25% व्याजदर हे भेटणार आहे मित्रांनो, आणि याचा फायदा 6.5 कोटी खातेदारांना हा होणार आहे. तर मित्रांनो, ही एक गुड न्यूज होती जी की आपण PF विषयी माहिती घेतलेली आहे मित्रांनो. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.